नमस्कार सर्व माझ्या इयत्ता 10वीमधील विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं मी इथे रमेश उमाटेज सायन्स फॉर स्टुडंट या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण गेल्या 10 महिन्यापासून ऑनलाईन व्हिडिओ बनवत आहोत. तर मित्रांनो, आज मी एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी तर घेऊन आलेलो आहे, तर हा व्हिडिओ नक्की पहा. तर आपल्या राज्याचे शिक्षण मंत्री सन्माननीय वर्षा गायकवाड मॅडम यांनी आपल्या 10वीचे विद्यार्थ्यांचं अभ्यासक्रमामधील जो ताण आहे तो कमी व्हावा, त्यांचं प्रेशर कमी व्हावं म्हणून एक लिंक त्यांनी सांगितलेली होती. ती लिंक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्याकडून ती उपलब्ध झालेली आहे. तर त्यामध्ये प्रश्न पेढी म्हणजेच क्वेश्चन बँक, प्रत्येक प्रकरणावर आधारित असे क्वेश्चन बँक त्यांनी इथे डिस्प्ले केलेलं आहे, उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि तसं पाहिलं जेव्हा त्या प्रश्न पेढीचा विचार करतो तेव्हा ते प्रश्न पेढी पुस्तकापेक्षाही जास्त प्रश्न त्याच्या तुम्हाला असताना आढळतात, त्यामुळे मुलं गोंधळून जाण्याची शक्यता आहे. आणि म्हणूनच आपण गोंधळून जाऊ नये म्हणून मी आजच्या या व्हिडिओमध्ये गणित भाग 2 मी व्हिडिओ बनवत आहे. तर क्वेश्चन बँक याच्यावर मी व्हिडिओ बनवत आहे. जे लिंक डाउनलोड तुम्ही केलेलाच असाल त्यातले काही प्रश्न हे पुस्तकातील आहेत, पण काही प्रश्न हे पुस्तकाच्या बाहेरील सुद्धा आहेत. जुन्या सिलॅबसमधील सुद्धा प्रश्न त्यामध्ये काही समाविष्ट केलेले आहेत, जेणेकरून तुमचा सराव चांगला व्हावा असा त्यामागचा उद्देश आहे. पण मला असं वाटतं प्रश्न मात्र हे पुस्तकातीलच येणार आहेत, त्यामुळे घाबरून जाऊ नका. जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं त्याचा सराव करा. तुमची जी अडचण आहे ती अडचण दूर करण्याच्या उद्देशानेच मी गणित भाग 2 ज्याला आपण भूमिती म्हणतो, तर मराठी माध्यम आणि त्याचबरोबर सेमी इंग्लिश आणि इंग्लिश माध्यमासाठी क्वेश्चन बँक मी टप्प्याटप्प्याने आपल्या यूट्यूबवर टाकत आहे. कारण की सगळे प्रश्न आणि सगळे 1 गुणाचे, 2 गुणाचे, 3 गुणाचे आणि 4 गुणाचे आणि परत सृजनशील असे परत 3 गुणाचे असे वेगवेगळ्या टप्प्यामध्ये त्यांनी प्रश्न तयार केलेले आहेत. आणि हे सगळे एकाच व्हिडिओमध्ये शक्य नाही, एका प्रकरणाचं सुद्धा शक्य नाही. म्हणून मी विज्ञान गणित भाग 2 मधील शेवटचा जो प्रकरण आहे ट्रिग्नॉमेट्री म्हणतो आपण त्याला, त्या ट्रिग्नॉमेट्री म्हणजेच त्रिकोणमितीमधील आजच्या व्हिडिओमध्ये फक्त 1 गुणांचे आणि 2 गुणांचे सगळे प्रश्न मी इथं उत्तरासहित तुम्हाला उपलब्ध करून देत आहे. तर तुम्ही सोडवला असालच पण काही खरंच प्रॉब्लेम असतील, काही प्रश्न तुम्हाला जमले नसतील, तर ते मी उत्तर स्पष्टीकरणासह ते तुम्हाला देणार आहे. तर आपण वेळ न घालवता आपण सुरुवात करतोय त्रिकोणमिती. त्रिकोणमितीमधील 1 गुणांचे, 2 गुणांचे, 3 गुणांचे आणि 4 गुणांपैकी या व्हिडिओमध्ये फक्त 1 गुणासाठी आणि 2 गुणांसाठी भरपूर प्रश्न आहेत. आणि व्हिडिओ फार लांबला तर आपण पाहणार नाही, या उद्देशाने कमीत कमी वेळामध्ये व्हिडिओ हा बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. 1-2 ठिकाणी प्रश्नसुद्धा चुकलेले आहेत, ते दुरुस्त करून मी त्याचं उत्तर इथं तुमच्यासमोर स्पष्टीकरणासह स्पष्ट करतोय. तर मित्रांनो, आपण पहिल्या प्रश्नाकडे जातोय. मल्टिपल चॉईस क्वेश्चन, बहुपर्यायी प्रश्न आहेत 1 गुणांसाठी. तर पहिला प्रश्न आपण पाहतोय इथं, तर जेव्हा आपण पहिला प्रश्न पाहतोय कर्सर पाहताय तुम्ही, पहिला प्रश्न कॉस थिटा गुणिले सेक थिटा बरोबर किती. तर मित्रांनो, तुम्हाला काही बेसिक नॉलेज या त्रिकोणमिती मिळणे असणं गरजेचं आहे. कॉस आणि सेक, जसं साईन आणि कोसेक, टॅन आणि कॉट, कॉस आणि सेक हे रेसिप्रोकल आहेत, एकमेकांच्या व्यस्त आहेत, म्हणजेच त्यांचा गुणाकार हे नेहमी 1 असतो. म्हणून कॉस थिटा आणि सेक थिटा याचं उत्तर किती आहे, तर 1 आहे. पर्याय क्रमांक तुम्हाला नोंदवायचा आहे, पेपरमध्ये उत्तर सुद्धा लिहायचं नाही, फक्त ए एवढं लिहिलं तर तुम्हाला मार्क मिळून जाणार आहे. तर हा पर्याय क्रमांक 1 आहे. सेक साठचं उत्तर 2 आहे, तरी तर मी तुमच्यासमोर दाखवलेलं आहे. तिसऱ्या प्रश्नाकडे जातोय आपण. 1 अधिक cot² θ 1+cot²θ इज इक्वल टू, तर एक आयडेंटिटी आहे, एकूण 3 आयडेंटिटी आहेत, तर त्यापैकी हे 1 आयडेंटिटी आहे. ते आयडेंटिटी अशी आहे sec²θ इज इक्वल टू 1+tan²θ, म्हणून sec² बरोबर 1 अधिक cot² हे त्याचं उत्तर असणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक बी असणार आहे. त्यानंतर आपण चौथ्या प्रश्नाकडे जातोय. cot θ * tan θ किती असता, तुम्हाला स्पष्ट केलं मी हे गुणाकार व्यस्त आहेत कॉट आणि टॅन, म्हणून त्यांचा गुणाकार किती आहे, तर 1 आहे.
तर चौथ्याचा पर्याय ए म्हणजे एक. पाचव्याचं पर्याय इथं थोडं कट झालेलं आहे, पण मी उत्तर सांगतो तुम्हाला. सेक वर्ग थिटा वजा टॅन वर्ग थिटा बरोबर काय? तर परत इथं त्रिकोणमितीय जे आयडेंटिटी म्हणतो आपण, सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू वन प्लस टॅन स्क्वेअर थिटा असं आयडेंटिटी आहे. तर इथे टॅनला इकडे घेतलं डाव्या बाजूला, तर सेक वर्ग थिटा वजा टॅन स्क्वेअर थिटा एक शिल्लक राहणार आहे, म्हणजे याचं उत्तर एक आहे. पर्याय क्रमांक इथं दिसत नाहीये. पाचव्याच उत्तर एक आहे. त्यानंतर सहावा प्रश्न थोडा मला वाटतं त्यांचा चुकलेला असं मला वाटतं, म्हणून मी दुरुस्त करायचा प्रयत्न केलेला आहे. पण ते तज्ज्ञ असतात, जर त्यांचं बरोबर असेल तर काय हरकत नाही, पण हे तसं उत्तर नसेल म्हणून मला दुरुस्त करून इथं वजा होता मी प्लस केलेला आहे. साईन वर्ग अधिक साईन वर्ग नव्वद वजा थिटा बरोबर शून्य बरोबर क्वेश्चन मार्क, याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. तर पहिल्यांदा ह्यासाठी तुम्हाला थेट उत्तर येणार नाही, इथं तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी शोधावं लागेल. साईन वर्ग नव्वद वजा थिटा याचं कॉम्प्लिमेंटरी जो अँगल आहे, कॉम्प्लिमेंटरी जो आहे तो कॉस थिटा आहे. कॉस थिटा याच्या ऐवजी काय येणार आहे? कॉस थिटा. मग साईन वर्ग अधिक कॉस वर्ग याची किंमत एक असते, म्हणून इथं पर्याय क्रमांक बी एक दिलेलं आहे. हे उत्तर मी दुरुस्त करून, प्रश्न दुरुस्त करून उत्तर सोडवलेलं आहे. तर सातवा प्रश्न पाहू शकतो आपण मित्रांनो. एक अधिक कॉट वर्ग छेद एक अधिक टॅन वर्ग बरोबर काय? तर याचं उत्तर आहे कॉट वर्ग थिटा. हे अकरावीला आहे खरं, म्हणजे अकरावीच्या शिलाबसमधलं इथं त्यांनी दिलेलं आहे तुम्हाला तुमच्यासाठी. तर कॉट वर्ग थिटा आहे, हे सुद्धा आयडेंटिटीचा एक प्रकार आहे. हे सगळं सोडवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, पण यावर्षी असले प्रश्न शक्यतो येणार नाही. त्यानंतर नवा प्रश्न बघा, टॅन नव्वद वजा थिटा, टॅनला कोण कॉम्प्लिमेंटरी आहे? तर कॉट आहे. म्हणून सरळ सरळ उत्तराचं कॉट. तर लक्षात घ्या, साईन कॉस हे कॉम्प्लिमेंटरी असतात, टॅन कॉट हे कॉम्प्लिमेंटरी असतात, आणि सेक कोसेक हे कॉम्प्लिमेंटरी असतात. म्हणजेच त्या टॅन 90 वजा थिटावरून तुम्ही कॉट थिटाकडे जाऊ शकतो. आणि दहाव्या प्रश्नाकडे आपण जातोय. कॉस 45 बरोबर किती असेल? तर कॉस 45 कॉम्प्लिमेंटरी तुम्हाला सांगितलं साईनच असतं. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे दोन अँगलची बेरीज 90 होणं गरजेचं आहे, म्हणून कॉस 45 साईन 45 90 होणार आहे, म्हणून ह्याचं कॉम्प्लिमेंटरी जे आहे उत्तर साईन कॉस 45 बरोबर साईन 45. तुम्ही वाटल्या चेक करू शकता. कॉस 45 ची किंमत सुद्धा 1/√2 आहे, आणि साईन 45 ची किंमत सुद्धा 1/√2 आहे, तर त्याचं उत्तर आहे. त्यानंतर अकरावा प्रश्न, जर साईन थेटा बरोबर 3/5 असेल तर कॉस थेटा किती? तर इथं उत्तर तुम्हाला शोधण्यासाठी तुम्हाला साईन वर्ग थेटा अधिक कॉस वर्ग थेटा बरोबर 1 या सूत्राचा वापर करून सोडावा लागेल. तुम्हाला तिथं सोडवलं तर चालतंय, किंवा रफ मध्ये सोडवून त्याचं उत्तर आल्यानंतर तुम्ही पर्याय नोंदवायचा असतो. साईन वर्ग थेटा अधिक कॉस वर्ग थेटा बरोबर 1, म्हणून कॉस वर्ग थेटा बरोबर तुम्हाला काय सोडवायचं आहे? तर 1 वजा साईन वर्ग थेटा. तर काय होईल? 1 वजा म्हणजे 3/5 म्हणजे 5 वजा 3 म्हणजेच 5 वर्ग म्हणजे 25/9/25 5 25/9 याचं उत्तर किती येणार आहे? 5 25 वर्ग मधून 9 वजा केला 16 राहणार आहे. 16/25 म्हणजेच उत्तर तुमचं 4/5 येणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक सी आहे. सो लेट अस ऑब्झर्व दीज ऑल एक्झाम्पल्स अँड दीज ऑल क्वेश्चन्स बिलॉंग्स टू 1 मार्क्स. सो आफ्टर देन वी आर मूव्ह टुवर्ड्स द नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज परत इथे आपण येतोय 1 गुणांसाठी प्रश्न. शेवटचा प्रश्न इथं आहे बघा, पर्याय खालीलपैकी चुकीचे सूत्र कोणते? सूत्र कोणते हे आपल्याला सांगायचं आहे, म्हणजे 3 सूत्र बरोबर आहेत एक चुकीचं आहे. तर सेक वर्ग तुम्हाला मी सांगितलं, सेक वर्ग बरोबर 1 अधिक टॅन वर्ग, हे बरोबर आहे आयडेंटिटी. इथं सुद्धा सेक आणि टॅनच्या संदर्भातच आहे, म्हणून आपल्याला थोडं वेगबुद्धीचा विचार केला. एक असं असताना दुसरं असणं शक्य नाही, मग हे चुकीचंच असणार आहे. आणि हे मॉडिफाईड करून दिलेलं, हे सुद्धा बरोबर आहे आणि हे सुद्धा आत्ताच पाहिले सुद्धा बरोबर आहे, तर बी ह्याचं उत्तर असणार आहे. तर त्यानंतर 13 प्रश्नाकडे आपण वळतोय. अँगल ए बरोबर 30 असेल तर टॅन 2A किती? ए ची किंमत 30 ठेवला तर 30 × 2 = 60 होणार आहे. टॅन साठची किंमत हे वर्गमुळात 3 आहे. तर तुम्ही ह्याच्यासाठी एक वेगळी पद्धत, त्रिकोण घ्यायचा आहे, 2 त्रिकोण काढायचे आहे, त्याच्यामध्ये 1 1 वर्गमुळात 2 आणि 1 वर्गमुळात 2 आणि 2 आणि वर्गमुळात 3 या पद्धतीचे व्हॅल्यू काढून तुम्ही रफ शेवटी पेपर लिहिताना सुद्धा लिहू शकता. आणि हे सगळे 1 मार्काचा प्रश्न आपण आत्ता पाहिलेला आहे. तर हे मल्टिपल चॉईस प्रश्न पहिला मध्ये असतो, त्याच प्रश्न पहिला ब मध्ये 1 मार्कासाठीच असतो, पण खालील उपप्रश्न असतात इथे 5 4. तर बघूया, पहिलं जे सूत्र आहे ते 1 वजा टॅन वर्ग 45/1 अधिक टॅन वर्ग 45. याचं उत्तर जर तुम्ही विचार केला 0 आहे का, तर टॅन वर्ग 45 ची किंमत जर तुम्ही टाकला तर 1 वजा 0 येणार आहे, आणि खाली 1 अधिक
टॅन वर्ग 45 म्हणजे टॅन 45 किंमत किती आहे तर एक आहे, एक वजा एक शून्य, शून्य छेद काही असलं तरी शून्य, म्हणण्याचं उत्तर शून्य असणार आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न पाहायचा, टॅन थिटा जर 13/12 असेल तर क्वाट किती, दोन्हीही एकमेकांना रेसिप्रोकल आहेत, गुणाकार व्यस्त म्हणजे आपण व्यस्त म्हणतो आपण त्याला, टॅनचं एक छेद क्वाट असतो म्हणून क्वाटचं उत्तर 12/13 होणार आहे. 12 कुठे न्युमिनेटरला आणि 13 हे डिनॉमिनेटरला जाणार आहे. तर त्यातलं तिसरा प्रश्न मी सोडवलेला आहे, खाली पाहिजे कोसेक थिटा गुणिले वर्गमुळा इन रूट 1 - cos²1, हाऊ टू प्रूव्ह LHS कोसेक थिटा इन टू याचं 1 - cos²θ जे आहे हे याचं उत्तर आहे sin²θ, आणि वर्गमुळात असल्यामुळे फक्त sin θ होणार आहे. तर त्यानंतर 1/sin θ कोसेक थिटाचं रेसिप्रोकल 1/sin θ गुणिले याचं sin θ कॅन्सल होईल आणि LHS बरोबर 1, म्हणून आपल्याला LHS बरोबर RHS हे प्रूव्ह करता येतो. असे 1 मार्काचे प्रश्न असे या पद्धतीचे असतात, तर तुम्ही त्याचा सराव करा आणि त्यानंतर आपण पुढे जातोय. अजून काही 1 मार्काचे प्रश्न आहेत, जर इथे टॅन थिटा बरोबर 1 असेल तर sin θ * cos θ किती असेल, तर पहा मित्रांनो तो सोडवलेला आहे मी. टॅन थिटा त्रिकोण पाहिला तर हा काटकोन त्रिकोण आहे, त्या इथं दाखवायचं राहिलेलं आहे. टॅन थिटा बरोबर BC समोरील बाजूचे अपोजिट ॲडजस्टंट, अपोजिट अपॉन ॲडजस्टंट, सो BC/AB त्रिकोण ABC मध्ये पाहिल्यानंतर पायथागोरस थेरम वापरायचा आहे, AC² = AB² + BC² इथं आणि इथे एकट्यांची व्हॅल्यू 1/1 म्हणून इथं दोन एक एक ठिकाणी आले तर AC² = 2 येणार आहे, म्हणून AC ची किंमत वर्गमुळात 2, मग AC किती येणार आहे, वर्गमुळात 2 येणार आहे. वर्गमुळात 2 आल्यानंतर आपल्याला काय हवंय, sin θ * cos θ, मग sin θ * cos θ बरोबर आपण दोघांची किमती काढतोय, 1/2 म्हणजेच समोरील बाजू छेद कर्ण म्हणजेच अपोजिट साइड सपाउन ॲडजस्टंट हायपोटनस गुणिले कॉसेकचं काय येणार आहे, कॉस्ट काय येणार आहे, ॲडजस्टंट अपाउन हायपोटनस, दोघांची किमती एकच आहे, 1/√2 * 1/√2, √2 2 होतं म्हणून त्याचं उत्तर किती, sin θ * cos θ 1/2 हे त्याचं उत्तर आहे. तर दुसरा प्रश्न, पुढचा प्रश्न बघूया 5वा, जर 2 sin θ = 3 cos θ असेल तर टॅन थिटाची किंमत किती. तर पहा मित्रांनो इथं काय केलंय, साईन छेद कॉस, त्या कॉसला या बाजूला आणलं, तो डिनॉमिनेटरला गेला, 3 2 इथं डिनॉमिनेटर आणलं, म्हणजे टॅन थिटा sin/cos tan आहे, म्हणून टॅन थिटाची किंमत 3/2 झालं, म्हणून टॅनची व्हॅल्यू 3/2 आहे. हे तुम्हाला नक्की समजलं असेल. प्रश्न 6व्याकडे जातोय, जर कॉट थिटाची किंमत 90 - 1 असेल तर 1 किती. तर पहा कॉट 90 - 1 = कॉट 45, का लिहिलो मी कॉट 45, तर कॉट 45 ची किंमत 1 आहे, म्हणून 1 च्या ऐवजी कॉट 45 लिहिलं, म्हणून इथं कॉट समान झाले, त्यामुळे 90 - a = 45 आला, म्हणून ए बरोबर 90 - 45 झाले, म्हणून ए ची किंमत किती लिहिलेली आहे, 45 आलेलं आहे. 7व्या प्रश्नाकडे बघूया आता आपण, कारण की वेळ फार गेला तर व्हिडिओ लांबणार आहे, म्हणून आपण थोडक्यात पाहतोय आणि तुमच्यासमोर स्क्रीन आहे, तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला, पॉज करून बघितला तर तुम्हाला सगळे उत्तरं सापडतील. 7वा प्रश्न, 1 - cos²θ = 1/7 असेल तर थिटा किती. तर sin²θ आपण 1 - cos² म्हणजे sin²θची किंमत 1/4 आहे, म्हणजे sin θ वर्गमूळ केलं तर 1/4 काय होणार आहे, 1/2 होणार आहे, 1/2 मत साईन 1/2 होणार आहे, आणि sin θ 1/2 इथं मित्रांनो 1/2 आहे, म्हणून sin 1/2 कोणाची किंमत आहे, तर 1/2 ही sin 30 किंमत आहे, म्हणून sin 30 = 1/2, म्हणून θ = 30 हे त्याचं उत्तर आहे. तर θ = 30 हे याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. तर अशा रीतीने आपल्याला 7व्या प्रश्नाचं इथं उत्तर मिळालेलं आहे. आपण पुढील प्रश्नाकडे जातोय. तर 8वा प्रश्न, 1 गुणांचा प्रश्न आहे, ते cos90 - sin a = sin90 - cos हे सिद्ध करायचं आहे. तर इथं LHS आणि RHS दोन लिहिलेले आहेत, पहा LHS cos90 - a याचं कॉम्प्लिमेंटरी sin a आहे, sin a / sin a भागाकार केला तर 1 राहतं, RHS घेतलं sin90 - a याचं कॉम्प्लिमेंटरी cos आहे, म्हणून cos a / cos a / 1, म्हणून 1 आलं, म्हणून LHS = RHS हे प्रूव्ह झालेलं आहे, म्हणून हे सिद्ध झालं. त्यानंतर 9वा प्रश्न पाहूया, tan x * (\\sin θ, तर ?\ब्रॅकेट, ह्याचा अर्थ असा आहे ?\ म्हणजे ह्या ब्रॅकेटमध्ये काय याला हवं. तर टॅनची किंमत sin/cos असते, बघा टॅन म्हणजे sin/cos * cos, बघा कॉस इकडे छेदात आहे तर अंशात आहे, म्हणून कॉस कॉस कॅन्सल होऊन शिल्लक काय राहणार आहे तुमचं,
साइन राहणार आहे म्हणून याचं उत्तर साइन इथं कॉस तुम्हाला ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे म्हणून क्वेश्चन मार्क मध्ये ब्रॅकेट क्वेश्चन मार्क काय तर ब्रॅकेट आहे हे आपल्याला सांगता येतं. त्यानंतर दहावा प्रश्न पाहतोय आपण. दहाव्या प्रश्नामध्ये पहा सेक थेटा अधिक टॅन थेटा सेक थेटा वजा टॅन थेटा तुम्हाला माहिती आहे ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर ए अधिक बी एका कंसात ए वजा बी दुसऱ्या कंसात. या सूत्रानुसार ए वर्ग म्हणजे सेक स्क्वेअर थेटा मायनस टॅन स्क्वेअर थेटा झाला आणि हे आयडेंटिटी आहे आणि याची व्हॅल्यू एक आहे म्हणून याची किंमत एक आलेलं आहे. त्यानंतर अकरावं इयत्ता नववीमध्ये झालेलं आहे जुन्या सिलेबसमधलं आहे साईन 45 छेद कॉस 15 असे प्रश्न जर आले एकाला कॉम्प्लिमेंटरी करणं गरजेचं असतं. सो साईन 75 कॉम्प्लिमेंटरी केलं म्हणजे साईनला कॉम्प्लिमेंटरी कॉस आहे कॉस 90 - 75 म्हणून त्याचं उत्तर किती आलेलं आहे साईन 75 किंमत कॉस 90 - 75 म्हणून काय असल्यानंतर येतं कॉस 15 असणार आहे. किंवा आपण जर कॉस 15 आल्यानंतर कॉस 15 - 15 बरोबर उत्तर किती असणार आहे एक असणार आहे. तर कॉस 15 - 15 एक तुम्ही साईनला कॉम्प्लिमेंटरी करू शकता किंवा कॉसला कॉम्प्लिमेंटरी केला तरी काही अडचण नाही उत्तर मात्र एकच येणार आहे. तर अशा रीतीने तुम्हाला 11 प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. त्यानंतर आपण जातोय 11 प्रश्न 1-1 गुणांचे होते तर जास्तीत जास्त यातलेच पेपरला येतील. आता 2 गुणांच्या प्रश्नाकडे जातोय वेळ होत आलेला आहे. त्यानंतर आता बघूया सगळं मी व्यवस्थित सोडवलेले आहे तिथं. तर कॉसवर्ग एक पहिला प्रश्न पाहूया. कॉसवर्ग थेटा 1 - tan² बरोबर एक कसं सिद्ध करा डावी बाजू म्हणजे LHS जसं आहे तसं लिहिलं कॉसवर्ग 1 - tan² किंमत सेक वर्ग असते ते सूत्र इथं लिहिलेलं आहे 1 - tan² बरोबर सेक वर्ग म्हणून कॉस गुणिले 1 - कॉसवर्ग. तर ह्याचं उत्तर किती येणार आहे कॉसवर्ग कॉसवर्ग कॅन्सल होऊन 1 येतं म्हणून त्याची किंमत 1 येणार आहे. तर इथं कॉसवर्ग असणं गरजेचं आहे. इथं त्यांचं थोडं राहिलेलं आहे कॉसवर्ग गुणिले 1 - कॉसवर्ग असं पाहिजे म्हणजेच कॉसवर्ग कॉसवर्ग कॅन्सल होईल आणि 1 उत्तर येईल म्हणून डावी बाजू 1 हे सिद्ध झालेलं आहे. आता दुसरा प्रश्न पहा 5 - sin θ जर पाहिलं तर 5 - sin θ वजा 5 cot² θ किंमत कसं काढणार. तर पहा 5 सामाय काढलं कंसामध्ये 1 - sin² वजा क्वाट वर्ग राहिलं 5 - sin² म्हणजे कॉसवर्ग आहे रेसिप्रोकल वजा क्वाट वर्ग आलेला कॉसवर्ग वजा क्वाटवर्ग हे आयडेंटिटी याची किंमत 1 आहे म्हणून 5 * 1 = 5 अशा रीतीने दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर 5 हे तुम्हाला सहज मिळू शकतं. तर हे झालं दुसरा प्रश्न. तिसऱ्या प्रश्नाकडे जातोय आपण. तिसरा प्रश्न पहा आता पुढे जरा अवघड प्रश्न आहेत. सेक थेटा अधिक टॅन थेटा बरोबर वर्गमुळात 3 तर सेक थेटा वजा टॅन थेटाची किंमत किती. तर पहा सेकवर्ग थेटाची किंमत बरोबर 1 - tan² हे आपण इथे टाकलं सेकवर्ग थेटा वजा टॅनवर्ग थेटा वजा बरोबर 1 त्याला तिकडे घेतलं ए वर्ग वजा बी वर्ग या सूत्राप्रमाणे सेक थेटा प्लस टॅन थेटा सेक थेटा मायनस टॅन थेटा इज इक्वल टू इथं 1 राहिला. सेक थेटा अधिक टॅन थेटाची किंमत काय असणार आहे इथं त्यांनी दिलेली आहे वर्गमुळात 3 लिहिलं म्हणून सेक थेटा वजा टॅन थेटा बरोबर 1 आणि म्हणून शेवटी सेक थेटा वजा टॅन थेटा बरोबर 1 वर्गमुळात 3 इकडे घेतलं तर 1 - वर्गमुळात 3 हे त्याचं उत्तर आपल्याला मिळू शकतं. तर तुम्ही पाहू शकता. त्यानंतर चौथा प्रश्न हे अतिशय सोपा आहे आयडेंटिटीचा वापर केलेला आहे त्रिकोणी नित्य समीकरणाचा वापर टॅन थेटाची किंमत जर 940 असेल तर सेक थेटा किती. तर सूत्र आहे आपल्याकडं नित्य समीकरण सेक वर्ग थेटा अधिक बरोबर 1 - tan² इथं आपण टाकणार मग त्याची किंमत 940 वर्ग टाकणार मग इथे त्याचं वर्ग 81/16 जेव्हा आपण तिरकस गुणाकार करतो तेव्हा 1681/16 येतं आणि याचं वर्गमूळ 41/40 म्हणून शेकवर्ग थेटाची किंमत आहे 41/40. मित्रांनो मला वाटतं हे नक्कीच तुम्हाला समजलं असेल. आपण त्यासाठी परत पुढच्या प्रश्नाकडे जातो. आता खालील उपप्रश्न हे ॲक्टिव्हिटी नसून आता आपल्याला सोडवायचे आहेत. तर इथं पहिला प्रश्न पाहू शकतो कॉस थेटाची किंमत 24/ तर साईनवर थेटा अधिक 24/25 बरोबर 1 ते साईनवर थेटा बरोबर 1 - 576 24/576 / 25/625 यांची वजाबाकी केलं तिरकस गुणाकार केला 725 - 576 / 725 मग वजाबाकी 49/725 वर्गमूळ केला तर साईन थेटा बरोबर तुम्हाला 7/25 मिळेल. तर त्यावरून साईन थेटाची किंमत 7/25 आहे आणि इथं 24/25 असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण पुढे जातोय दुसरा प्रश्न साईनवर्ग थेटा / कॉसवर्ग थेटा अधिक कॉस थेटा बरोबर सेक थेटा कसं सिद्ध करा. तर आपण तिरकस गुणाकार करायचा साईनवर्ग अधिक कॉसवर्ग थेटा / कॉस थेटा साईनवर्ग
थीटा अधिक कॉस वर थीटाची किंमत एक आहे, एक छेद कॉस थीटा, एक छेद कॉस थीटा म्हणजे सेक थीटा, म्हणूनच तुमचं इथं मिळालेलं आहे एल एच एस बरोबर आर एच एस. त्यानंतर तिसरा प्रश्न पहा, एक छेद सेक कोसेक थीटा वजा कॉट थीटा बरोबर कोसेक थीटा अधिक कॉट थीटा कसा प्रूव्ह करू. तर पहा इथं एल एच एस दिलेलं आहे, एक छेद कोसेक थीटा वजा कॉट थीटा हे जे दिलेलं आहे डिनॉमिनेटरमध्ये ह्याच्याने आपण न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर रॅशनलायझेशन करूया. इथं मायनस असल्यामुळे तर प्लस पसने गुणलं, वर काय येणार आहे कोसेक थीटा प्लस सेक थीटा, खाली मात्र ए वजा बी ए अधिक बी या सूत्राप्रमाणे कोसेक वर्ग थीटा वजा सेक वर्ग थीटा येईल, म्हणून खालच्याची किंमत एक असणार आहे, म्हणून फक्त काय न्युमरेटर शिल्लक राहिला कोसेक थीटा अधिक सेक थीटा, म्हणून एल एच एस बरोबर आर एच एस हे सिद्ध झालेलं आहे. त्यानंतर आपण दोन क्रमांक प्रश्न चौथा प्रश्न पाहतोय, सोपा आहे. कॉस 40 प्लस एक्स जर साईन 30 असेल तर एक्स किती. तर मित्रांनो परत कॉम्प्लिमेंटरी आलं इथं, साईन 30 ची किंमत आपण कसं लिहू शकतो, कॉस 90 + 30 बरोबर कॉस 60. जिथं कॉस असेल तर इथं तरी कॉस आणायचा किंवा इथे तरी साईन करायचं, मग हे सोपं जातंय, म्हणून आपण काय करतोय साईनचं रूपांतर कॉसमध्ये करतोय. कॉस 60 आलं, साईन 30 आणि कॉस 60 समान आहे, म्हणून 45 + x बरोबर 60, एक्स बरोबर 60 - 45 = 15 राहिला, म्हणून एक्स ची किंमत 15 मिळते. तर एक्स 15 लक्षात आलं आहे तुमच्या. त्यानंतर पाचव्या प्रश्नाकडे जातोय, टॅन थीटा अधिक कॉट थीटा जर 2 असेल तर टॅन वर्ग अधिक कॉट वर्ग थीटा किती. तर आपण ह्याचं दोन्ही बाजूला वर्ग करूया, टॅन थीटा अधिक कॉट थीटा कंसाचा बरोबर 2 वर्ग, ए अधिक बी कंसाचा वर्ग सूत्र आहे ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग बरोबर 2 वर्ग 4, टॅन वर्ग अधिक कॉट वर्ग 2, टॅन आणि कॉट याचं रेसिप्रोकल 1 असते म्हणून 2 * 1 = 2 राहिला, 2 आपण वजा केलो म्हणून टॅन वर्ग अधिक कॉट वर्गची किंमत 4 - 2 = 2 तुम्हाला मिळतं. अशा रीतीने टॅन वर्ग अधिक कॉट वर्गची थीटाची किंमत सुद्धा 2च आहे. तुम्हाला वाटतंय की हे 2 असताना हे 4 असेल, नाही, तर याप्रमाणे हे 2 येतं. हे तर त्रिकोणमितीचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर आपण 6व्या प्रश्नाकडे जातोय. 6वा प्रश्न पाहत असताना सेक वर्ग थीटा अधिक कोसेक स्क्वेअर थीटा इथे प्लस आहे, या बाजूला मात्र गुणाकार आहे, तर कसं येऊ शकतं पहा. तर सेक आणि कोसेकचे रेसिप्रोकल केले, 1 / cos² + 1 / sin² तिरकस गुणाकार केला, साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा छेद साईन स्क्वेअर थीटा इंटू कॉस स्क्वेअर थीटा, त्याची किंमत 1 असते, साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा म्हणजे 1 / sin² θ × 1 / cos² आणि दोघांचं रेसिप्रोकल केलं परत तर सेक स्क्वेअर आणि कोसेक स्क्वेअर थीटा हे आपल्याला आर एच एसमध्ये सुद्धा तेच आहेत. तर अशा तिने एल एच एस बरोबर आर एच एस मिळालं. 7वा प्रश्न पहा, कॉट स्क्वेअर थीटा गुणले सेक स्क्वेअर थीटा असेल तर कॉट स्क्वेअर थीटा प्लस 1 कसा येतो. पहा कॉट स्क्वेअर थीटा प्लस सेक स्क्वेअर थीटामध्ये आपण काय केलं, त्यांचा रेशो लिहिला, कॉट म्हणजे कॉस छेद साईन, सेक म्हणजे 1 / cos, कॉस कॉस कॅन्सल झाले, 1 / sin² शिल्लक राहिलं, याचं रेसिप्रोकल केला कॉस स्क्वेअर थीटा आला आणि कॉस स्क्वेअरचं आयडेंटिटी लिहिलं तर 1 + cot² याला मिळालं. हेच आपल्याला सिद्ध करायचं आहे आणि सहज आपण सिद्ध करू शकतो. हे 2 मार्काचं आहे, कदाचित 3 मार्काला सुद्धा यावर्षी येऊ शकेल, काय सांगता येत नाही, फक्त तुम्ही व्यवस्थित तयारी करा. त्यानंतर 8वा प्रश्न, जर 3 sin θ = 4 cos θ असेल तर सेक थीटा किती. साधं सरळ आहे, साईन छेद कॉस केला तर 3 इकडे येतो, 4/3, साईन छेद कॉसची किंमत टॅन आहे म्हणून टॅनची किंमत 4/3 आलेलं. टॅनच्या संदर्भात एक आयडेंटिटी आहे, sec²θ = 1 + tan²θ, मग टॅनची व्हॅल्यू इथं ठेवली, 1 + 16/9 आलं, तिरकस गुणाकार केल्यावर 25/9 येतं, 25/9 सेक थेटा वर्गमूळ 5/4, तर सेक थेटाची किंमत 5/4 आहे. मित्रांनो लक्षात आलं असेल तुमच्या. त्यानंतर 9वा प्रश्न पाहतोय, साईन 3a = cos 6a असेल तर a किती. परत तोच प्रश्न कॉम्प्लिमेंटरीचा संदर्भ आहे, साईन 3a = cos 6a आहे, साईन 3a कॉम्प्लिमेंटरी म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं साईन साईन तरी करा किंवा कॉसला इकडे कॉस करा, साईन 3a = sin 90 - 6 आहे तर काय होईल, साईन 3a किंमत इथं कॉसच्या ऐवजी आपण काय केलं, sin 90 - 6 साईन साईन असल्यामुळं निघून गेले, 3a = 90 - 6a, 6 + 3 = 9, 9a = 90 म्हणून a = 10, अशा रीतीने एची किंमत आपल्याला 10 मिळते. त्यानंतर 10वा प्रश्न पाहतोय आपण, sec²θ + cos²θ = tan²θ + sin²θ कसं प्रूव्ह करू. तर पहा sec²θ - cos²θ आहे, याचे आपण आयडेंटिटी टाकले, फक्त एकाची आयडेंटिटी बदलली, सेक्स स्क्वेअरची किंमत 1 + tan² लिहिलं, वजा कॉस स्क्वेअर जसा आहे तसा लिहिला. आता इथं काय केलं पहा, 1 + cos²θ आहे, इथं 1 + cos²θ याची किंमत काय असते, sin²θ असते, म्हणून tan² + sin² हे तुम्हाला मिळतं, म्हणून ह्याच्यावर एल एच एस बरोबर आर एच एस हे प्रूव्ह झालेलं आहे. तर अशा रीतीने 10वा प्रश्न इथं झालेला आहे.
त्यानंतर 11 प्रश्नाकडे येतोय आपण. तर 11 प्रश्न पहा, टॅन ए छेद कॉट ए बरोबर सेक्स स्क्वेअर ए छेद कोसेक्स स्क्वेअर ए दोन ए कसा प्रूव्ह कराल? तर पहा, टॅन ए छेद कॉट ए बरोबर काय असणार आहे? टॅनची किंमत माहिती आहे, साईन छेद कॉस, आणि कॉटची व्हॅल्यू आहे, रेशो असतो कॉस ए छेद साईन. तर ह्यांना जर आपण तिरकस गुणाकार करून व्यवस्थित लिहिलं, साईन हा न्युमरेटरला जातो म्हणून साईन स्क्वेअर ए, कॉस हा डिनॉमिनेटरला येतो म्हणून कॉस स्क्वेअर ए. मग ह्यांचं रेसिप्रोकल केलं, कॉस वर जाईल तर सेक्स स्क्वेअर होऊन जाईल, साईन खाली आला तर कॉस एक्स स्क्वेअर होईल, आणि हेच उत्तर आपल्याला हवं आहे. एवढं साधं सरळ आपलं स्वतःचं लॉजिक वापरून आपण उत्तर सोडवत असतो आणि तसं करणं गरजेचं आहे. त्यानंतर 13 प्रश्न पाहूया. तर इथं पहा, कॉस स्क्वेअर थेटा अधिक अपॉन साईन स्क्वेअर थेटा प्लस साईन थेटा बरोबर कॉस एक्स थेटा. तर ह्याचं तिरकस गुणाकार करा, कॉस एक्स स्क्वेअर प्लस साईन स्क्वेअर ए साईन स्क्वेअर थेटा छेद कॉस साईन थेटा, याची व्हॅल्यू एक असते, एक छेद साईन थेटा, म्हणून ते कॉस एक्स थेटा. अतिशय सोपा प्रश्न, असले प्रश्नच पेपरला समकास येणार आहे, याची दयाची जास्त तयारी करा. त्यानंतर 14 प्रश्न आपण बघतोय, प्रश्न पिढीतलं क्वेश्चन बँकमधलं, साईन थेटा अधिक टॅन थेटा छेद कॉस थेटा, याचं उत्तर टॅन थेटा एक अधिक सेक थेटा कसा आणाल? तर पहा, साईन थेटा अधिक टॅन थेटा छेद कॉस थेटा, साईन छेद कॉस थेटा अधिक टॅन छेद कॉस थेटा, सेपरेशन केलं आपण, साईन छेद कॉस टॅन छेद कॉस सेपरेट केलं, साईन छेद कॉस टॅन असणार आहे, आणि तर टॅन छेद कॉस तसंच ठेवलं, दोघातून टॅन कॉमन काढला, मग एक अधिक एक छेद कॉस मिळालं, एक छेद कॉस म्हणजे सेक आहे, म्हणून टॅन कंसामध्ये एक अधिक सेक थेटा हे आपल्याला उजवी बाजू मिळते. आणि यानंतर पुढचा प्रश्न आहे 14 क्रमांक, कॉस थेटा छेद एक अधिक साईन थेटा बरोबर एक वजा साईन थेटा छेद कॉस थेटा कसा प्रूव्ह कराल? तर पहा, आपल्याकडे एक सूत्र आहे, साईन वर्ग थेटा अधिक कॉस वर थेटा एक. तर त्याप्रमाणे आपण एक वजा साईन्स वर थेटा केला तर कॉस वर थेटा राहतो, एक वजा साईन स्क्वेअर म्हणजे ए प्लस बी ए मायनस बी, ह्या सूत्रानुसार एक अधिक साईन थेटा एक वजा साईन थेटा बरोबर कॉस थेटा इंटू कॉस थेटा. फक्त काय करायचं, हे कॉस तिथंच ठेवलं, एक छेद साईन थेटा तिकडे नेलं, एक वजा साईन थेटा छेकाली इकडे आणलं, फक्त एक डिनॉमिनेटर एक न्युमिनेटर केला तर तुम्हाला हे जे प्रश्न दिलेलं ते ऑटोमॅटिकली प्रूव्ह होऊन जातो. अशा रीतीने हे 14 प्रश्न इथे संपलेलं आहे, अशा रीतीने 14 प्रश्न इथं संपलेलं आहे. असे एकूण जेवढे प्रश्न होते त्रिकोणमितीमध्ये, एक गुणांचे आणि दोन गुणांचे सगळे इथे मी सोडवलेले आहे, स्पष्टीकरण असं तुमच्यासमोर सांगितले. आणि अजून ते पुढचे प्रश्न घेते तर साधारण त्याला एक तास लागला असता, म्हणून आपण 3 गुणांचं एक स्वतंत्र आणि 4 गुणांचं एक स्वतंत्र असं दोन व्हिडिओ बनवेन. त्यानंतर पुढचे हळूहळू प्रत्येक टॉपिकवर एक 10-15 दिवसात सगळ्या प्रकरणावर व्हिडिओ बनवेन. नक्कीच तुम्हाला आवडेल, शेवटपर्यंत पहा, आणि आवडलं तर कमेंट्स बॉक्समध्ये कळवा. तुम्ही जर कमेंट्समध्ये कळवला तर मला प्रेरणा मिळेल आणि पुढचे व्हिडिओज मी बनवेन. तर सगळ्यांनी ह्याचं प्रॅक्टिस करावा, सराव करावा. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार, थँक्यू.